नाही येणार मी घरी जेवायला. अरे अरे मी काय तुला बैल वाटलो काय? माझ्या समोर गवत टाकलं मी खायला. अरे रोज काय कोबीची भाजी? तुझ्या घरी काय कोबीची शेती होते का? चल ठेव, मला नको जेवण तुझा. काय झालं रे भुसनाळ्या, जेवढा का कावलाय? ऐको, वातावरण बदललं, शहर बदललं, सरकार बदललं, टीव्हीवरच्या मालिका बदलल्या, तर बायकोच्या हातचं जेवण काय बदलत नाही. अजिबात चव नाही हो, जगणं कसं बेचव झालंय. एवढंच ना मग, एवढं काय मग त्यात. चल तुला स्पेशल जेवण खायला घालतो. चल कावेरी वहिनींच्या हातचं? नाही नाही, कावेरीच्या हातचं नाही. मग कुणाच्या हातचं? शालू वहिनींच्या हातचं. शालू वहिनींच्या हातचं? लय भारी बनवलंय. तुला तर लय आवडलं, लास्ट पर्यंत कधी बी खाल्लं नसलं असं. तोंडाला पाणी सुटतंय. सुटलं ना, मग हेच पाणी समजीकडे वाटून ये जा. म्हणजे? म्हणजे सोसायटीला समजासने सांग, 5 मिनिटात शालू वहिनीकडे हजर व्हायचं, जेवायचं आणि मग लय कौतुक करायचं. खूपच कौतुक करणार. इतना समोर तर येऊ द्यात जेवण. तर आज माझ्या शालू आपल्या शालू वहिनींनी इथे खास असा मेजवानीचा भेट इथं आयोजित केलेला आहे. त्यांच्या फालतू नवऱ्याला त्यांची किंमत कळावी. त्यांच्या नवऱ्याला त्यांची किंमत फालतू वाटू नये म्हणून अशा उत्तम चमचमीत भुसभुशीत रसरशीत जेवणाचा भेद त्यांनी इथं आखलेला आहे. त्यांच्या आजचं जेवण म्हणजे एक चमत्काराचं आहे जणू. आणि तो चमत्कार आज आपण इथे अनुभवणार आहोत. संग्राम शेठ, भाषण नंतर करा ना, मला भूक लागली. मला पण भूक लागली. भूक बळ्या, एकदा वहिनीसाठी जोरदार टाळ येऊन जाऊ दे. तर आता आपण इथं जेवणाला सुरुवात करणार नाही आहोत. त्याच्या आधी वहिनींनी काय काय बनवलंय आणि त्याच्या मागची पोरशी काय ते आपण जाणून घेऊया. थँक्यू सो मच मिस्टर संग्राम. आज मी तुम्हा सगळ्यांसाठी बनवले इंडो चायनीज अळूवडी, इटालियन पुलाव अँड आफ्रिकन लेडी बोट फ्राय. मी काय म्हणतो, काय बनवलं ते जेवताना कळेल ना. मिस्टर संग्राम प्लीज सर्व देम. सर्व खाणार सर, वाढा तुम्ही, तोपर्यंत मी ज्यूस घेऊ. बघा किती फास्ट आहे, झालं पण वाढून. ओ माय गॉड,